मुंबई किंवा ठाण्यासारख्या परिसरामध्ये शेती करणं किंवा कुठलीही बाग निर्माण करणं म्हणजे स्वप्नच, पण हे सत्यात उतरवून दाखवलंय ठाण्यामधल्या पर्यावरण दक्षता मंचनं. ठाण्यातली ही बाग साकारण्यात आली आहे चक्क डम्पिंग ग्राउंडवर. ठाण्यातल्या कळवा छत्रपती रुग्णालयाच्या मागे काही वर्षांपूर्वीच डम्पिंग होतं. 2004 पासून ही जागा पर्यावरण मंचाला मिळाली आणि त्यांनी इथलं रूपच पालटून टाकलं. आता हे उद्यान अंकुर थीम पार्क म्हणून ओळखलं जातं. ह्या उद्यानात पालापाचोळ्यापासून खत तयार केलं. ह्याच खताच्या मदतीनं काजू, आवळे, आंबा, जांभूळ ही झाडं लावली. कोथिंबीर, लिंबू, काकडी, मेथी, पालक, कडीपत्ता आणि मिरच्यांची शेती केली जाते. त्याचबरोबर फुलपाखरू उद्यानही सुरू करण्यात आलं. फुलपाखरांसाठी बागेचे 2 भागात वर्गीकरण करण्यात आलंय. ज्या झाडातून फुलपाखरांना अन्न मिळतं अशी झाडं एका भागात लावण्यात आली आहेत. यामध्ये घाणेरी, सदाफुली, कडीपत्ता ह्यांसारखी झाडं आहेत. तर दुसऱ्या भागात फुलपाखरं प्रजनन करू शकतील अशी झाडं लावण्यात आली आहेत. आता या उद्यानात भरपूर फुलपाखरं येतात. बटरफ्लाय गार्डन आपण इथे डेव्हलप केलं आहे. सो बटरफ्लायसाठी प्रत्येक बटरफ्लायचे 2 सेपरेट प्लांट असतात. एक होस्ट प्लांट असतं आणि एक फूड प्लांट असतं. तर जे होस्ट फूड प्लांट जे आपण म्हणतो, जे म्हणजे अट्रॅक्टिव्ह फुलं असतात त्याच्यामध्ये, ते फुलं इथे बऱ्यापैकी आपण स्टॅच्यू कार्पेटा किंवा घाणेरी यासारखे फुलं आपण इथे लावलेले आहेत, सदाफुली. तसंच काही बटरफ्लायचे होस्ट प्लांट जे आहेत ते सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर असे बऱ्याच प्रकारचे प्लांट्स इथे आहेत. इथे खत निर्मिती, कचऱ्याचं घरच्या घरी विघटन मार्गदर्शन, घरच्या घरी शेती, गच्चीवरची शेती अशा प्रकारचं प्रशिक्षणही दिलं जातं. ह्या बटरफ्लाय गार्डन म्हणजे विशेषतः जे काही बटरफ्लाय असतात ते पॉलिनेशनसाठी, विशेषतः त्याला त्याच कलरचं फ्लावर ते अट्रॅक्ट करतात. त्यामुळे विविध प्रकारचे जे कलर्स आहेत आणि त्याचे प्लांट इथे त्यांनी तयार केलेले आहेत आणि ते बटरफ्लाय तिथे अट्रॅक्ट होतात आणि त्यांना पॉलिनेशनमध्ये मदत करतात, म्हणजे हेल्प होते. इथे आल्यावरती मला बटरफ्लाय गार्डन बघायला मिळालं आणि त्याच्यामध्ये मला एवढी माहिती मिळाली की बटरफ्लायसाठी जे नेक्टर प्लांट आणि होस्ट प्लांट लागतात, तर बटरफ्लाय जे आहेत तर ते स्पेसिकली त्याच फुलझाडावरती आणि त्याच कलरवरती अट्रॅक्ट होतात. बटरफ्लायसाठी जे फुलझाडं किंवा जे लागतात तर ते इथे मला बघायला मिळाले. शाळा आणि कृषी महाविद्यालयातले विद्यार्थी आवर्जून ह्या उद्यानाला भेट देतात. शेती आणि पर्यावरणासाठी अंकुर थीम उद्यान उत्तम उदाहरण आहे. कपिल राऊतचं ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.